मी मीरा रोड पूर्व केंद्रावरती जाते. कार्यक्रम त्या दिवशीचा अतिशय सुंदर होता, शब्द नाही आहेत माझ्याकडे त्यासाठी. 6 तास कुठे भारावून आम्ही गेलो होतो तेच आम्हाला कळलं नाही. डोळ्यातलं पाणी आवरताना खूपच नाकात दम आला आणि सगळं डोळ्यासमोर चित्र तरळत होतं. जे बापूंचं अभंगामधून जे वर्णन होतं ते पूर्ण बापू सतत वेगवेगळ्या रूपामध्ये डोळ्यासमोर उभे राहत होते. अजून काय सांगा, मला खरोखरी सुचत नाही. मला अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. आयुष्यातली फार मोठी आठवण ती आमच्याकडे. आयुष्यातली फार सुंदर आणि ठेवा ठेवणारी, मनामध्ये ठेवा ठेवणारी फार मोठी आठवण आहे. फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटलं की माझ्या सासू सासरे आई वडिलांना मी आणू शकले नाही, कारण चाल तिथे खूप होती आणि त्या लोकांनासुद्धा खूप ते सगळं एन्जॉय करायचं होतं, पण वयोमाना परतवे ते येऊ शकले नाही. त्याचंच फक्त फार वाईट वाटलं की आमच्या बरोबरीने त्यांनीसुद्धा तो कार्यक्रम एन्जॉय केला असता. त्यामुळे त्या गोष्टीचं मला खूप खंत वाटली, वाईट वाटलं. बरं, नेटचं आम्हाला सोय करून त्यांच्यासाठी येता आली नाही, तर त्याची कल्पनाही नव्हती खरं सांगायचं. तर तिथे पोचल्यानंतर आम्हाला कळलं की घरच्या लोकांना आपण सोय करून येऊ शकतो. तर तसं जर आधी कळलं असतं तर नक्कीच आम्ही त्यांच्यासाठी सोय करून आलो असतं, की जेणेकरून त्यांनी पण तो कार्यक्रम एन्जॉय केला असता. पण एक मनापासून सांगायची आनंदाची गोष्ट अशी वाटते की नेमकी आजच माझ्याकडे माझी आई आली होती. तिला जवळजवळ मी पिपासाच्या जवळजवळ 7 ते 8 तास सगळ्या कॅसेट्स तिला मी घरामध्ये ऐकवल्या. त्याच्यामुळे ती खूप खुश झाली, म्हणाली आज घरात बसून मला एवढा आनंद मिळतो, तर त्या दिवशी मला किती आनंद मिळाला असता. तर तिच्याकडे शब्द नव्हते, तिच्याही डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहत होते. पण ते बघून मला खूप आनंद झाला की निदान मी आईला ते सुख घरामध्ये आज बसल्या बसल्या देऊ शकतो. बाकी काय सांगणार, हरिओम.